हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्व आहे. काळे तीळ आणि पांढरे तीळ याला विशेष महत्व असून मकर संक्रांती पासूनच रथसप्तमीपर्यंत तिळाला अधिक महत्व दिले जाते. पौष महिन्यात सुरू असलेल्या मकर संक्रांतीचा हा सण रथसमाप्तीला समाप्त होतो. त्यानंतर माघ महिन्यातील येणारी पहिली विनायक चतुर्थी अतिशय खास असते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणरायाला तिळाचा नैवेद्य दिला जातो. तर याच दिवशी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती साजरी केली जाते. या गणेश जयंती निमित्त प्रसिद्ध असलेल्या श्री विघ्नहर गणेश मंदिर डीजीपी नगर येथे गेल्या 23 वर्षांपासून मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरा केला जातो. या निमित्ताने गेल्या 7 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. याबाबत आयोजक संध्या कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार. विघ्नहर गणेश देवस्थान डीजीपी नगर येथे गेल्या 23 वर्षांपासून माघी गणेश जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो. 7 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम इथे साजरे केले जातात. कीर्तन आहे, भजन आहे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि गणेश जयंतीच्या आदल्या दिवशी बाप्पाचा गणेश याग सुरू होतो आणि गणेश जयंतीच्या दिवशी तो यागाची पूर्णाहुती होते. नाशिक शहरातील विविध साधू संतांच्या हस्ते इथे पूर्णाहुती असते आणि त्यानंतर परिसरातील नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी केले जाते. विघ्नहर गणेश देवस्थान हे नाशिकमधील लावारलेले देवस्थान आहे. हा बाप्पा नवसाला पावतो आणि आपली मनोकामना पूर्ण करतो, त्यामुळे अनेक भाविक हे दरवर्षी मोठ्या संख्येने ते दर्शनासाठी आलेले असतात. त्यामुळे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी आणि विघ्नहर गणेश देवस्थानतर्फे मी आपल्याला आमंत्रण देते. धन्यवाद.